स्वराज्याचं मूळ. आणि ह्या 38 इंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला. अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय, तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय. म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं, महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना, हे यातून स्पष्टपणे दिसत आहे. टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे, त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही. फक्त एवढंच सांगतो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा, त्या कार्यक्रमाला आम्ही होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता, त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं. आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सोसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत, आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत, मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत. आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू. सगळ्या गोष्टी कशा खायचे, सगळ्या गोष्टी.